तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स। माळढोक पक्षी अभयारण्य परिसरात माळरान आणि पाणवठ्यावर वन कर्मचारी, स्वयंसेवक आणि हालचाल टिपणारे स्वयंचलित कॅमेरे याद्वारे विविध प्राणी पक्ष्यांची नोंद झाली। यामध्ये माळढोक मादी 1, लांडगा 8, खोकड 13, मुंगूस 5, रानमांजर 6, रानटी ससा 18, रानडुक्कर 249, सायाळ 1, कोल्हा 4, घोरपड 2, मोर 61, काळवीट 362, नीलगाय 6, अशी पक्षी आणि प्राण्यांची नोंद करण्यात आली। तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त कौन्सिल हॉल येथील महापौर कार्यालयात त्यांच्या मूर्तीस विभागीय अधिकारी प्रकाश सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। या प्रसंगी कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे, जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार, सिद्धू तिमिगार, अशोक खडके, सचिन गाडे, शिलाबाई भडकुंबे आदी मान्यवर उपस्थित होते। तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स। भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून भाजयुमो शहर मध्य विधानसभा संयोजक नरेंद्र पिसे यांनी पाखर संकुल बालकगृहाला फ्रीज भेट दिला। वाढदिवसानिमित्त हार सत्कार यात अनेकदा मोठ्या प्रमाणावर अनावश्यक खर्च होत असतो, त्यातून पैशांची नासाडी होते। हे टाळून पाखर संकुल बालकगृहातील चिमुकल्यांची औषधं, खाद्यपदार्थ ठेवण्यासाठी फ्रीज भेट देण्याचा निर्णय नरेंद्र पिसे यांनी घेतला। त्यानुसार जुळे सोलापूर भागातील पाखर संकुल बालकगृहात भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांच्या हस्ते गुरुवारी फ्रीज प्रदान करण्यात आला। यावेळी पाखर संकुल बालकगृहाचे सचिव विजय कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती। तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स। मिलिंदनगर बुधवारपेठेतील प्रबुद्ध भारत चौकात वैशाख पौर्णिमेनिमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीनं प्रसाद वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। प्रारंभी तथागत गौतम बुद्ध यांच्या चरणी पुष्प अर्पण करून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस विभागीय कार्यालय क्रमांक 1 चे विभागीय अधिकारी प्रकाश सावंत आणि मुख्य सफाई आरोग्य अधीक्षक सूर्यकांत लोखंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्यानंतर सामुदायिक बुद्धवंदना घेऊन उपस्थित मान्यवरांच्या वतीनं बुद्ध पौर्णिमेनिमित्त सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या। त्यानंतर लहान मुलांना आणि नागरिकांना मान्यवरांच्या हस्ते प्रसाद वाटप करण्यात आलं। तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अभ्यासाच्या जोरावर अनेक पदव्या संपादित केल्या। स्वतःच्या राहत्या घरात राजगृहामध्ये स्वतःचं वाचनालय केलं। हे जगातील एकमेव वाचनालय असेल की जे स्वतःसाठी जगातील सर्व पुस्तकं या वाचनालयात बाबासाहेबांनी उपलब्ध करून दिली होती। हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून संडे धम्म स्कूलच्या वतीनं बुद्ध पौर्णिमेचं औचित्य साधून गुरुवारी 23 मे रोजी दिवंगत पंडित शिवप्पा वाघमारे यांच्या स्मरणार्थ द्रौपदी पंडित वाघमारे आणि सरस्वती वसंत साबळे यांच्या हस्ते संडे धम्म वाचनालयाचं मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आलं। स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स। भूविकास बँकेचे माजी चेअरमन बाळासाहेब काशीद आणि रंजना गजेंद्र काशीद यांच्या स्मृती दिनानिमित्त उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी इथं त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी प्रशांत काशीद, प्रवीण काशीद, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नामदेव गवळी, भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी सोनार, बाळासाहेब पाटील, विष्णू जगताप, उत्तर सोलापूर काँग्रेसचे सचिव संजय खरटमल, भगवान कदम, अरुण महापुरे, अण्णा कोळेकर यांची उपस्थिती होती। तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स। तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त
अर्थात बुद्ध पौर्णिमेनिमित्त महाकारुणिक प्रोडक्शनतर्फे जुन्या एम्प्लॉयमेंट चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलमधील बोधी वृक्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत कॅन्डल मार्च रॅली गुरुवार दिनांक 23 मे रोजी काढण्यात आली. या कॅन्डल मार्च रॅलीचं आयोजन औदुंबर मस्के यांनी केलं होतं. या रॅलीत मोठ्या संख्येनं उपासक उपासिका सहभागी झाल्या होत्या. तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स. डाळिंबांचा जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्याची एक विशेष ओळख आहे. परंतु मागील काही वर्षांपासून डाळिंब फळ पिकावर पडणारे विविध रोग आणि त्यातून डाळिंबांचे कमी दर्जाचे पीक आल्यानं न मिळणारा भाव यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी डाळिंब फळ पिकापासून दूर जात असल्याचं चित्र आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि येथील शेतकरी पुन्हा डाळिंब पिकाकडे आकर्षित होऊन सोलापूर जिल्ह्याला डाळिंब फळ पिकात पूर्वगतीचे वैभव प्राप्त व्हावे यासाठी डाळिंब उत्पादनात नवतंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे करण्यात येणार असल्याचे माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात यंदाच्या 2024-25 शैक्षणिक वर्षापासून पदवीचा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. या अंतर्गत आता विद्यापीठात संकुलात BSc, BCom प्रोफेशनल, BBA, BCA आणि BLib अभ्यासक्रम सुरू होणार असल्याची माहिती प्रभारी कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. नवीन शैक्षणिक धोरणानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ प्रशासनानं नव्यानं काही अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गतच विद्यापीठ संकुलात 12वीनंतर विद्यार्थ्यांना आता पदवीचं शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी मिळणार आहे. स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स. गुरुवार दिनांक 23 मे 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता आवसे वस्ती अमराई सोलापूर इथं वैशाख पौर्णिमेनिमित्त सिद्धार्थ तालीम संघाच्या वतीनं प्रसाद वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध यांच्या चरणी पुष्प अर्पण करून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मंडळाचे प्रमुख विनोद वाघमारे, अध्यक्ष अक्षय वाघमारे, कार्याध्यक्ष नरेश सोनवणे, पत्रकार रवी ढोबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या वतीनं बुद्ध पौर्णिमेनिमित्त सर्व भारतीय बौद्ध बांधवांना व नागरिकांना शुभेच्छा देण्यात आल्या. यानंतर विभागातील 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या मंडळाच्या वतीनं शाल श्रीफळ पंचशील पट्टी देऊन विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स.